आज आपण पालकचे एकदम क्रिस्पी टम्म फुगलेले असे भजी कसे करायचे ते बघणार आहोत. आणि त्यासाठी मी पानं कशी धरायची भजी करताना ही चांग टिप दिलेली आहे. तुम्ही अवश्य ऐका आणि त्या पद्धतीने भजी करा म्हणजे एकदम क्रिस्पी भजी होतील तुमचे. चला तर पाहूयात आजचा व्हिडिओ. असे क्रिस्पी झालेले आहेत, हे पहा मस्त झालेले आहेत. मी सांगितल्या पद्धतीने पानं कशी ठेवायची ते ऐका आणि त्या पद्धतीने जर तुम्ही भजी केलेत ना तर तुमचे देखील भजी असे टम्म फुगतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त गरमागरम पालकचे क्रिस्पी भजी तयार आहेत. आपण पाहूया एक भजी खाऊन. वाव मस्त टेस्ट आहे. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण पालकचे भजी करणार आहोत तर त्यासाठी मी काही पानं घेतलेले आहेत पालकची, हे पहा. तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. एक 10 मिनटं मी पाण्यात ठेवली होती धुवून. तर आता यामधलं पाणी आपण निथळण्यासाठी ठेवूया आणि पाणी निथळतं तोपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊया. तर आपण आता पिठाची तयारी करूया. तर मी एक सपाटवाटी पीठ घेतलेलं आहे, चण्याचं पीठ. त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते. तांदळाच्या पिठानं थोडेसे क्रिस्पी होतात भजी. तर आता आपण यामध्ये ड्राय मसाले घालूया, थोडीशी लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. हे थोडं थोडंच घालायचं, जास्त लाल तिखट घालायचं नाही, त्यातर कलर खूप लाल होतो. थोडीशी हळद, थोडीपुरतं मीठ, हे जिरे घेतलेले आहे थोडेसे मी, अख्खे जिरे आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही जिरे नाही घातले तरी चालतील, फक्त ओवा घातला तरी चालेल. तर मी थोडेसे जिरे घेतलेत आणि थोडा ओवा देखील आहे, तो हातावरती क्रश करून घालायचा आहे. आणि धनेपूड जिरेपूड थोडी घातलेली आहे. आपण यामध्ये सोडा घालणार आहोत, परंतु आत्ता घालायचा नाही आहे, तो अगदी भजी करायच्या अगोदरच एक काही सेकंद घालायचा आहे. तर आपण आता हे पीठ भिजवून घेऊया. आपण हे ड्राय मसाले मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊया. पाणी एकदम ओतायचं नाही, कारण खूपच पातळ झालं तर पुन्हा तुम्हाला पीठ वाढवावं लागेल आणि भरपूर भजी होतील. मग बघत बघत पाणी घालायचं. आता अजून थोडं पाणी लागेल आपल्याला. तर हे पहा आपलं हे पीठ आता आपण भिजवलेलं आहे. आपण हे असंच 10-15 मिनिट ठेवून द्यायचं आहे, लगेच भजी नाही करायचे. तर आपण आता हे पीठ थोडा वेळ असंच ठेवून देणार आहोत. आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे, तोपर्यंत काय करायचं, ही जी पानं आपण घेतलेली आहेत तर त्याचे हे देठ कट करून घ्यायचे. एवढे एवढे आपण घ्यायचे आहे, तुम्ही देठ भाजीमध्ये घालू शकता. तर आपण हे अशी फक्त पानं घ्यायची आहेत. हे पहा मी इथे देठं काढून घेतलेले आहेत पानांची. तर इथे मी एक टीप देऊ इच्छिते. मी काय केलं होतं, शक्यतो एकसारखी पानं, एका साईजची पानं मी काढली होती, म्हणजे आपल्याला भजी करताना बरं पडेल. तर तुम्ही देखील शक्य असेल तर एकसारखी पानं काढून ठेवायची. आणि मी काय केलं होतं, ही पानं अशी एकमेकावर ठेवून एक प्लेन करून एका रुमालामध्ये ठेवली होती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. हे पहा, त्यामुळं अशी प्लेन राहिलेली आहेत पानं. हे पहा, अशी वेडी वाकडी नाही राहिलेली. तर आपण रुमालामध्ये ठेवली ना तर ती एकसारखा होतात, कुठे चुरगळलेली नसतात, त्यामुळे आपल्याला भजी करायला बरं पडतं. आता हे पीठ भिजून आपल्याला 10 मिनिट झालेले आहेत. आता मी यामध्ये थोडासा सोडा घालणार आहे. हे पहा, थोडाच सोडा घालायचा आहे, कारण सोड्यामुळे जास्त तेलकट होतात भजी. आणि आपण ही कोथिंबीर घालणार आहोत यामध्ये. आता हे हलवूयात, चांगलं मिक्स करून घेऊया. हे पहा पिठाची कन्सिस्टन्सी पहा, असं झालं पाहिजे पीठ, जास्त घट्ट पण नाही पाहिजे, जास्त पातळ पण नाही पाहिजे. तर आपण आता भजी करूयात. भजी करण्याअगोदर आपण याची पानं घेतलेली आहेत. आता हे पानं तर याची सुलट बाजू ही बाहेर करायची आहे, ही उलट बाजू आहे ती अशी आतमध्ये करायची, अशी पानं ठेवायची आहेत.
तुम्ही सिंगल भजी, सिंगल पान घेऊन देखील भजी करू शकता. मी आता डबल पानं घेणार आहे आणि सरळ बाजू बाहेर करायची आहे आणि असं यामध्ये डिप करून आपण तळायचे आहे. चला आपण आता भजी करूया. तेल आपलं तापलेलं आहे, आपण आता भजी तापूया. त्यामध्ये जास्त गर्दी पण नाही करायची आहे. मी पानं मोठी मोठी असल्यामुळं मी तीन तीनच भजी घालणार आहे यामध्ये. आणि लगेच त्याला हे करायचं नाही, थोडंसं शिजू द्यायचं पीठ, नंतरच हलवायचे. आपण बघूया. मस्त टम्म फुगतात. पाहूयात आपण. पहा मस्त पालकचे भजी खूप क्रिस्पी होतात. बघूयात आपले एक क्रिस्पी तळलेले आहेत भजी. आपण आता हे काढूया. पहा मस्त फुगलेले आहेत, पहा कसे वड्यासारखे. तर पालक भजी हे खूप मस्त होतात, तुम्ही अवश्य ट्राय करा. तर अशा प्रकारे आपण आता सर्व भजी करणार आहोत. अजून एक बॅच दाखवते. हे पहा, ही सरळ बाजू आहे, ही उलटी आहे. तर सरळ बाजू आपल्याला वरती करायची आहे, असे आपण भजी करणार आहोत. आपण दुसरी बॅच घालूया. आपण आता ही दुसरी बॅच घातलेली आहे. हे पहा आता उलटूया. मस्त पहा कसे फुगतात भजी. आपली आता ही बॅच देखील तळून झालेली आहे. हे पहा आपण आता काढूया भजी. तर अशा प्रकारे सगळे भजी आपण आता करून घेणार आहोत. हे पहा आपले आता पालकचे भजी तयार आहेत. पहा कसे टम्म फुगलेले आहेत. हे पहा सगळे भजी असे टम फुगलेले आहेत आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत. हे पहा तर आपण बघूया असे क्रिस्पी झालेले आहेत. हे पहा मस्त झालेले आहेत. मी सांगितल्या पद्धतीने पानं कशी ठेवायची ते बघ सांग ऐका. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही भजी केलेत ना तर तुमचे देखील भजी असे टम फुगतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहूया एक भजी खाऊन. वाव मस्त टेस्ट आहे.